आणि माझे शेतकरी मित्र, युट्यूबवर आपण नेहमी पाहत असतो, ज्या आपण ज्या फील्डमध्ये असतो आपण त्याची चौकशी किंवा कुठे आपल्याला दोन पैसे आपले वाढेल हे आपला घेतो असतो. तसंच युट्यूबवर मागच्या 4 ते 5 महिन्यापासून मी पाहणं झालो होतो, उदाची टायमांत दिसत होतो. मला अचानक माझ्या मनात आलं की आपण ॲक्च्युअलचे रिझल्ट काय ते पाहायला पाहिजे. मी शशांक पाटलांना फोन केला आणि आमचे एक मित्र आहे गुणवंतराव धांदे म्हणून कॅफेचे, तरी सांगितलं आपण सहज 2-3 दिवसात हे काढून आपण परभणीला जायचं, कारण त्यांना फोन करायचा प्रयत्न केला तर फोन कोणाच्याच लागत नाही, सगळ्यांचं म्हणजे रिपोर्ट येऊन झाले होते. कारण रोजची ज्यांना 4-5 हजार 6-6 हजार 10-10 हजार फोन येतील ते फोन घेऊ शकत नाही, आपल्यालाही करू शकत. त्याच्यामुळे आम्ही सहज मग एक प्रोग्राम अरेंज केला की आपण बा असं जरी मिळत राहिलं नाही, किनवळा हे गावचे युट्यूबवर नेहमी यायचं, हे परभणी जिल्ह्यातलं गाव आहे. आणि आम्ही निघालो, पहिल्या दिवशी निघालो, त्या दिवशी आम्ही थोडा रस्ता चुकलो, त्याच्यानंतर आम्ही सहज तुळजापूरला गेलो, तिथून परत दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता दर्शन वगैरे घेऊन परत निघालो. किनवळा गावाच्या आजूबाजूला आम्ही जवळजवळ 150 ते 200 किलोमीटर फिरलो, पण 20-25 किलोमीटर अंतरावर आम्हाला ते गाव लागत नव्हतं, कारण एक छोटंसं गाव होतं. नंतर आम्हाला माहीत पडलं की गाव इथे जाईल या तो शॉर्टकट, आम्ही तिथे गेलो. शेतकऱ्यांचे तिथे काही शेतकरी आम्हाला मिळाले, त्यांची आम्ही जाऊन शेतात पाहायला पाहणी केली. ॲक्च्युली आम्हाला जे पाहायला मिळालं त्या ठिकाणी तर एकच होतं की उदाचे साहेबांचं जे शेतीबरोबर तंत्र आहे, त्यांचा जो अभ्यास आहे तो तिथल्या झाडांमधला आपल्याला दिसत होता. म्हणजे त्याची जी सुरुवात होत होती, त्याची जी खांदी, त्याच्या ज्या खांद्याला ब्रँचिंग होते, त्याच्यानंतर वर जाताना ज्या पाच्या लागत होत्या आणि त्या पाच्या गळत नव्हत्या, म्हणजे एकामागे एकामागे एक अशी बोंड चिपकत चाललेले होते. हे 2 ते 3 महिन्याआधीची ही गोष्ट होती जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की ठीक आहे, उदाची साहेबांची जेव्हा भेट होईल तेव्हा भेट होईल. तर ते शेतकऱ्यांच्याच विचाराने आम्ही त्यांना विचारलं की बा आम्हाला कोणता फवारा केल्याने काय होईल, त्यांनी 2-3 फवारे सांगितले आणि मानवाचं एक दुकान सांगितलं की बा त्यांना त्यांच्याबद्दल तुम्हाला तिथे माहिती मिळेल. तिथून आम्ही औषधी घेतल्या, पण नंतर आम्हाला लगेच कळलं की उदाची साहेबांची सभा ही नागझरीला आहे. 4 दिवसांनी उदाची साहेबांची सभा ही नागझरीला होती आणि आम्ही नागझरीच्या कार्यक्रमाला अटेंड झालो. त्याच्यानंतर शशांक पाटलांनी खूप मेहनत घेऊन अशीच शेतकऱ्यांची एक शेतकऱ्यांचा उदाची साहेबांचा एक कार्यक्रम वायफळला घेतला. त्याच्यामागे हेतू हाच आहे की आपल्या आजूबाजूचा जो शेतकरी वावरतो आहे तो उठला पाहिजे, त्याला 2 पैसे वाढले पाहिजे. खर्च तेवढाच राहता त्याला खर्च तेवढाच असताना त्याचे 2 पैसे कसे वाढेल हा त्यांचा हेतू आहे, त्याच्यामागे काहीच कारण नव्हतं. त्याच्यानंतर मी फवारे सुरू केले, एक फवारा पराठीवर मारला, दुसरा मारला, तिसरा मारला आणि चौथा मारला. तुरीवर माझे 3 फवारे झाले, चण्यावर त्याच्या तंत्राप्रमाणे 1 झाला आणि गव्हावर 1 झाला. चणा आणि गहू हा त्यांच्या सुरुवातीच्या तंत्रापासून घेतलेले माझे 2 पीक आहे, चणा आणि गहू. चणा पराठी आणि तूर हे जे आहे हे अर्ध्यातून आम्ही फक्त ट्रेन घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्या आधी जे द्यावं लागतं ते दिलेलं नाही. आज आम्ही शेतात गेलो, आजपर्यंत मी बोंड मोजले नव्हते, आहे पराठीचे झाड, मला अंदाज होता की 100 बोंड सहज आपल्या पराठीला लागलाय. ऍक्च्युली ती माझी पराठी 75% डॅमेज झाली होती, 75 ते 80% ग्लायसेर तणनाशक मारला आहे, म्हणजे आपण 2 पैसे वाचवायचा प्रयत्न करतो त्याच्यात त्या झालेल्या चुका होत्या आणि ती जळली होती, भाजली होती, कशी ते ती थोडी हिरवी आली होती. पण त्याच्यानंतर जे 3-4 फवारे मारले आणि आज जास्तीत जास्त 2.5 ते 3 फूट हाईटचं झाड, म्हणजे माझ्या कमरेवरही येत नाही, कमरेपेक्षा एक म्हटलं. आज पहिल्यांदा उदाची साहेब जेव्हा शेतावर आले तेव्हा ते पहिल्यांदा बोंड मोजले त्यांनी, तर आज 218 बोंड त्या झाडाला दिसते. येत्या फक्त 2 महिन्यात आणि 3 फवारे. तुरी आज माझ्या ज्या तुरी माझा नेहमीच होतं, तुरी वाढत होत्या, फुल येत होतं, फुल गळत होतं. जानेवारी नंतर कुठेतरी त्या तुरीला शेंगा लागत होत्या आणि त्याच्यातलं 80% ते 70-80% त्या पाण्यापाणीने मुलं तयार होत होतं. आज
पहिल्यांदा माझी अशी कंडिशन आहे की माझ्या तुरीच्या तुरी आज बोर्डात येऊन आला, म्हणजे सुरुवातीचा जो पहिला बार आला, पहिलं जे फूल आलं ते तिला तेव्हाच चिपकलं आणि त्याचं रूपांतर शेणेत झालं आणि भोरडून झालं. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की बस त्यांनी जे तयार केलेलं औषध आहे, त्यांनी त्यांची ज्या सूचना आहे, त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्याबद्दल हा अगदी अप्रतिम आहे. आणि शेतकऱ्यांनी तो जर मार्ग स्वीकारला तर 2 पैसे शेतकऱ्यांचे वाढतील. मला तुम्हाला काय विश्वास आहे त्याच्यावर तुम्ही थोडं थोडं करत जा, एक एक करत जा. मी तर गव्हाचं आणि चण्याचं 100% केलेलंच आहे, कारण माझ्याजवळ त्याच्यातले अनुभव सुद्धा आले. एवढे बिलिंग मी आपले मनोगत संपतो.